माय चॅनल चाट बाजार आणि आज आपण बनवणार आहे क्विक पुलाव. लसूण आल्याची पेस्ट, कापलेले बटाटे, कोबी, कांदा आणि तेजपान, गरम मसाले, तेल, धुतलेला तांदूळ, शिजवलेली डाळ आणि पाणी. आता आपण कढई गरम करून घेऊ आणि त्यामध्ये तेल घालूया. अशा प्रकारे आपलं तेल घालून झालं आहे, गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरा पण एकत्र घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि आपण याच्यात कांदा घालून घेतलेला आहे. कांदा आता आपण छान परतून घेणार आहे. गुलाबी होईस्तोवर आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. आपला कांदा आता गुलाबी झालेला आहे. आपण आल्या लसणाची पेस्ट आता याच्यामध्ये घालून घेणार आहे. अशा प्रकारे आल्या लसणाची पेस्ट घातली की आपण ती पण छान परतून घेणार आहे. अशी छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मग आपण याच्यामध्ये तेजपत्र घालणार आहोत. बघा अशा प्रकारे तेजपत्र घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपण छान परतून घेतलं. आणि आता आपण यामध्ये बटाटे घालणार आहोत. चिरलेला बटाटा आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता आपण यामध्ये छान आपला जो चिरलेला कोबी आहे तो पण घालून घेणार आहोत. आणि आता आपण हे सगळं छान परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण छान परतून घेतलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये आपले जे गरम मसाले ते घालून घेणार आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट घालायचं आहे, मीठ, हळद, गरम मसाला. हे सगळं आपल्याला घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान आपलं हे परतवून झालं. की आपण याच्यामध्ये शिजवलेली घालणार आहे. अशा प्रकारे आपण छान डाळ घालून सुद्धा हे परतवून घ्यायचं आहे. आणि मग आपण यामध्ये आपला धुतलेला तांदूळ घालणार आहे. अशा प्रकारे छान तांदूळ घालून घेतला आणि मग हे सगळं छान एकत्र परतवून घेणार आहे. अशा प्रकारे छान परतवून घ्यायचे. आणि आपण आता हे अशा प्रकारे झालं की कुकरमध्ये लावून याला झाकण लावून घेणार आहे आणि गॅसवर ठेवून याला 2 शिट्ट्या काढून आपण सर्व्ह करणार आहे.